मुंडे, संजय रामभाऊ मुंडे, मित्र मुंडे आणि किशोर मुंडे या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, कारण का त्यांनी आज आजच्या दिवसात खूप मेहनत केली आणि त्यांची मेहनत कुठेतरी सफल होताना दिसतोय। तर जाऊ या मैदानाच्या दिशेने, गोलंदाजी मारकर येतोय पहिलं षटक घेऊन, ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगली केली गोलंदाजी केली, तो जगदीश येतोय, जगदीश अलीमकर। ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, मिड ऑनला क्षेत्रक्षण, मिड विकेटला आपण संदीपला आपण पाहू शकता, उजव्या हाताच्या फलंदाजी अनुकूल अशी हवा। ऑफ साइडला शॉर्ट कडमॅन बाकुट पॉइंट, पॉइंट कवर्स एक क्षेत्रक्षण लॉन्ग ऑफला जगदीश पलावासिटी एन करून सायकला बाळाराम, पहिला चेंडू स्वीप केलाय, चेंडू चालला या वेळेला आपण पाहू शकता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मा रेसे पार षटकार। थोडेसे आणि फुल टॉस करून चेंडूला फेकून दिलाय, स्क्वेअर लेग सीमार अशा मार षटकाराने आगाज करतोय, तीन षटकार मारेल किंवा गोलंदाज जर हॅट्रिक पूर्ण करेल त्याला आपण बेहतर पैठणी साडी असणाऱ्या आयोजकांच्या माध्यमातून। बाळारामने एक तर मारले, सुरुवात तर चांगली केली आहे, पुढे तर जगदीश अलीमकर गोलंदाजी मार्कवर पलावासिटी एंड कडून राईट आर्म ओवर द इकडनं मारा करतोय, स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो बाळाराम, आज चेंडू पुन्हा एकदा व्यवस्थित मिडल होत नाही, चेंडू झाला कारपाच्या मिड विकेटला, निबंध क्षेत्रशाल थोडासा फॉर्मिंग झालाय, दोन धाव होत आहेत का पाहायचं, इथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, गुड रनिंग बिटवीन द विकेट, थोडीशी चूक केली ना तर विपक्ष संघाचा फायदा उचलतो आणि एकचं रूपांतर दोनमध्ये होतंय, धावसंख्या धावफलकाती आठ धावा आपण पाहू शकता। आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमीफायनलची मॅच, सीड 40+ विपक्ष नाग ऑफ 40+, आज चेंडू पुण्याचा बॅटरमॅन काढलाय, मिडॉनला क्षेत्रक्षक आहे, थोडस फॉर्मलिंग झाला, एक धाव कंप्लीट केले पाहिजे, दोन धावा होत आहेत का, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता, दुहेरी अंकामध्ये दहा धावा आल्या आहेत तीन चेंडूमध्ये, अशोक पाटील 53 लक्ष बघितलं ना मोठं आहे, पण क्रिकेटमध्ये ना कोणतंही लक्ष छोटं नसतं, कोणतंही लक्ष मोठं नसतं, जर तुम्ही चांगला खेळलात तर त्या दिवशी ते नक्कीच विजय संपादन करतात। आज सीड संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे, जगदीश पुण्याचा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला बाळाराम पाटीलला आपण पाहू शकता, राईट आर्म ओवर तिकडे मार्क होतोय, हा चेंडू या वेळेला आपण तर एस टी रक्षक बीट होतोय, डायरेक्ट हिट करण्याची प्रयत्न केला, या वेळेला डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आपण बघतो बाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केले तर धावसंख्या धाव पण कधी 11 धावा, चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर कमबॅक बघा किती चांगल्या प्रकारे केलं गेलं, दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, सायकलला डावखुरा फलंदाज रागाई चषक अक्षरशः गाजवला या फलंदाजाने, तो चंद्रकांत पाटीलाच आपण इथं सलामीला येताना आपण पाहिलं आहे, आत्मविश्वास त्याला भरपूर मिळालाय, सकाळी देखील चांगली बॅटिंग केली आहे। ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला एक क्षेत्रक्षण, तकदीरला आपण तकदीर जरा कॅप सरळ घालायची आपण, लाईव्ह टेलिकास्ट आहे, धन्यवाद तर अशोक पाटील आपण जे नियम आहेत ते सातत्याने खेळाडूंना सांगतो, 11 धावा, आज चेंडू फटका खूप चांगला आहे, क्षेत्रक्षक येतो याला डीप पण चेंडूला फील्ड करतो संदीप, चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय, दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहे, धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकता, या वेळेला 13 धावा, अजून एक चेंडू बाकी आहे, विनोदने चांगली गेली गोलंदाजी केली जगदीशने, या वेळेला विनोद देखील आपण पाहू शकता पॉइंटला क्षेत्रक्षण करत आहेत, एक षटकार आल्यानंतर बघा चांगला कमबॅक, शिवसंघाने आज खूप चांगली कामगिरी केली, सिडपोटी प्लस संघाने मन जिंकले आहेत, पुणे तर गोलंदाजी मार्कवर जगदीश राईट आर्म राऊंड देखील मारा करतो स्ट्राईकला चंद्रकांत, हा चेंडू फटका खूप चांगला आहे कव्हरच्या डोक्यावर ना, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सी मारच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह। जगदीश पाटील शिव संघाने देखील 17 धावा केल्या होत्या, विकेट गेला नव्हता, इथे देखील 17 धावले विकेट गेला नाहीये, शिवचा एक गडी बाद झाला, आता समीकरण बदललं, येणारे 18 चेंडू 36 धावांची गरज आहे, म्हणजे 12 सरसरी धावा करायचे आहेत, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रशो पण त्याला भेट करून चेंडू सीमा पार गेलाय, डावखुऱ्या फलंदाजांना कव्हर ड्राईव्ह शशिकांत पाटीलला नेहमी चांगले बघायला मिळतात,
खूप चांगले मंत्रमुग्ध करणारा फटका होता. आत्मविश्वास बघा बघायला मिळतोय. ज्या फलंदाजाला नेहमी आपण होत्या बॅटिंगला पाठवायचं नाही, पण त्या फलंदाजाला आता प्रमोट केलं तर रागाई चषक अक्षरशः गाजवलाय. तर 17 धावा धावफलकाती आहेत, कारण 53 धावांची गरज असताना धावफलकाती धावा लागल्यात 17. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू, 36 धावांची गरज आहे. आता हा षटक फार महत्वाचा. इथून तकदीर येते गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय उसारगर येणेकडून. स्ट्रायकेनला फलंदाज बालाराम षटकराने त्यांनी धावाचं अकाउंट ओपन केलं होतं, स्वतःचं खातं उगडलं होतं. ऑन साईडला फाईन लेग, 100 तशन डीप स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, लॉंग गॉनला, 100 तशन डीपमध्ये पाहू शकता. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण आहे, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. कवर पॉईंट सीमे रेषेवर तैनात आहे. एक थर्डमॅनला, एक पॉईंटला, पॅकुट पॉईंट पॉईंट. चेंडू एज घेऊन मागे सरकला या वेळेला फलंदाज बाद. बिग विकेट चंद्रकांनी काय केलं तर ग्राउंडिंग बॅट केली नाहीये आणि सफलता मिळाले. सांघिक यश. रामाचा भगत हनुमान आमागरी कोल्याना पावला, रामाचा भगत हनुमान आमागरी कोल्याना पावला. थँक्यू डीजे, थँक्यू. बजरंग बलीवर सर्वांची श्रद्धा आहे. कोणतंही काम करताना बजरंग बलीचं नाव घेतं, जसं गणपतीचं नाव घेतं तसं बजरंग बलीचं नाव घेतं. नवीन फलंदाज उत्तम येतोय. उत्तम पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. डायरेक्ट हिट अन्यथा एक्स्ट्रा धाव देखील मिळाली असते. आता समीकरण बदलतंय. येणारे 17 चेंडू, 36 धावांची गरज आहे. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. श्रीनाथ पाटील अजून बॅटिंगला यायचं बाकी आहे. राजीव मडवी बॅटिंगला यायचं बाकी आहे. मोतीराम अजून बॅटिंगला येणं बाकी आहे. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता आपल्या मोबाईलवर, स्मार्ट TVवर. स्पर्धेचा आपण येतो पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनलची. शिल 40+ विपक्ष नागाव 40+. 52 केले आहेत, 53 करायचे आहेत. तकदीर पुणे गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण. त्याला आता मात्र सुगंध कोणत्या पोझिशनला जातो पाहिजे. आता फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, स्क्वेअर लेग मिड विकेट, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन. चेंडू डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये, फटका खूप चांगला होता, फटका खूप चांगला होता. हे मला वाटतं कदाचित फलंदाजाला लागलाय का बघायचं, जरा बॅटरला चेंडू लागलाय का नाही. ओके, पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. येणारे आपण तर 16 चेंडू, 36 गरज आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉईंट, कवर्स, एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफला आपण पाहू शकता. 16 चेंडू, 36. हा चेंडू उंच गेला या वेळेला, झेलची शक्यता आहे. दिनेश झेल खाली येतोय, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट, उत्तम. बॅक टू पवेलियन. अशोक पाटील मला सांगतायत 15 चेंडू, 36, 3 चेंडू इथे ना आपण बेतर आतापर्यंत धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, खूप चांगली गोलंदाजी. दिनेशने थोडस आपण चाचपडत का होईना, पण झेल घेतलाय. शशिकांत पाटील कॅच स्विन द मॅचेस. दोन झेल सोडले आपण, तर एक झेल थर्डमॅनला सुटला, किशोरचा झेल सुटला, त्यानंतर संदीपचा झेल सुटला आपण बेतर उत्तम कडून. त्यानंतर 3 धावा देखील गेले आहेत. आता नवीन फलंदाजी, नवीन बॅटर या संघाचा संकटमोचक आपण पाहू शकता, श्रीनाथ पाटील. 15 चेंडू, 36, हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत.
आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली तकदीरने, पुढे गोलंदाजी मार्गवर तकदीर। हा चेंडू लॉफ केला या वेळेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल ड्रॉप, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत। महत्वपूर्ण झेल होता जगदीश पाटील, दिनेश काठे कर विकेट देखील मिळाला असता बार आमचा, पण नीतीला ते मान्य नव्हतं। धावा झाल्या, धाव फलकात आपण पाहू शकता आता 14 चेंडू 34, धावा झाल्या, धाव फलकात 19, मॅच संपली नाहीये। तकदीर तू श्रीनाथ, चेंडू पुणे ऑन साइड ला पुल केला, चेंडू चला मिड विकेट ला, एक धाव कंप्लीट केली, पाचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय का, दोन धावा कंप्लीट केले, थोडासा फंबलिंग, संख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 21 धावा आपण पाहू शकता। समीकरण आपल्याला बघायला मिळतं या वेळेला 13 चेंडू 32 धावा, मॅच संपली नाहीये। सूर्य हळू अस्ताला चाललाय, पाहिजे शशिकांत पाटील आजचा सूर्य कुणाला अस्ताला घेऊन जातोय। 13 चेंडू 32 धावा, 13 चेंडू, तकदीर तो श्रीनाथ। हा चेंडू लॉफ केला या वेळेला, क्षेत्ररक्षक येतो या वेळेला, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडून वन बाउंड, चेंडू चाललाय सीमारेषा पार, मच नीडेड चौकार। समीकरण आता बदलतंय, येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज आहे। मी मगाशी म्हणाल तो अशोक पाटील तुम्हाला की श्रीनाथ फलंदाज असायना संकट मोचक आहे, कधी काय करेल सांगू शकत नाही। त्या दिवशीची मॅच आपण जर पाहिली, आपण पहिले तर रागाई चषक आपण पहिले तर नवापाडा अगेन्स्ट धावा नव्हत्या, पण त्या षटकात आपण पहिले तर आनंद जोशीच्या 20 कुठल्या आणि सामना आपण पहिले तर जिंकला देखील। मेगा फायनलमध्ये देखील धावा नव्हत्या, आपण पहिले तर सीताराम पाटीलला धावा कुठल्या 16 आणि त्या 16 धावांनीच आपण 6 धावांनी संघ विजय झाला। मॅच संपली नाहीये कारण येणारे 12 चेंडू 28 ची गरज आहे। श्रीनाथ आल्या आल्या कामाला लागलाय, कमी चेंडू जास्त धावा कुठे मैदानावर, मॅच संपली नाहीये, प्रेक्षक देखील शांत बसल्यात, प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह पडलाय, इथून जिंकणार कोण, नागाव 40+ की आपण तर सिल 40+। स्क्रीनवरती आपण पाहू शकता विमान वेपूल खूप चांगली क्षणचित्र टिपत आहेत, मला वाटतं बाहेर गावचा विमान आहे नाही अशोक पाटील विमानाचं नाव देखील आपण बोलले तर मागच्या वेळी जेव्हा स्पर्धा होती सपऱ्यावर तर दाखवलं होतं की बाहेरचं विमान होतं। कॅमेरामॅनची कमाल आहे ना, कॅमेरामध्ये असं हल्ली लेन्स आहेत ना, माणूस कुठे जरी असला तरी हाताजवळ दिसतो। येणारे 12 चेंडू 28 ची गरज आहे, सुगंध आलाय, सुगंध षटक आता पाहायचं कशा प्रकारे तो हाताळतोय। अरे वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेला आहे, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे। बाळाराम आता पाहायचं त्याला जीवदान मिळालंय, धावबाची संधी होती बाद करण्याची पण ती दबडली आहे शिळपोटी प्लस संघाने, इथून मात्र ज्या चुका केल्यात ना त्याचा बाजूला सरून त्यांना चांगलं खेळ करावा लागणार आहे। सुगंध गोलंदाजी मार्कवर चेंडू या वेळेला वेगाने चाललाय, चेंडू चाललाय या वेळेला लॉंग लेट सी मारेषा पार चौकार। चेंडू 24 ची गरज आहे, अशोक पाटील काय मॅच चालू मैदानावर, दोन्ही संघ संघर्ष करत आहेत, दोन्ही संघ मात्र आपण मैदानावर फाईट करत आहेत, संघ मात्र दोन स्वप्न मात्र एक, कुणाचं खरं ठरणार शिव 40+ की नागाव 40+। सुगन पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला बाळाराम, हा चेंडू खोदून काढला या वेळेला व्यवस्थित मिडल झाला नव्हता, बॉटमला चेंडू लागतो, एक धाव कंप्लीट केली जाते शॉर्ट कव्हर रिजन मध्ये, जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव कंप्लीट केले ते। समीकरण बदलतंय, येणारे आपण बोलले तर 10 चेंडू 23 धावांची गरज आहे। स्ट्रायकरला फलंदाज येतोय, बॅटर आपण पाहू शकता श्रीनाथ पाटील, आल्या आल्या त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे।
ना विशाल मात्रे भरपूर मेहनत घेत आहेत, त्यांना माहिती आहे आता मैदान थोडंसं मोठं करायचं आहे, त्यामुळे जो वेळ आहे ना त्या वेळेत आपल्याला मैदान करायचं. खरं किंग ट्रॉफी देखील येणार आहे. सुगंध चेंडू वाईड यॉर्करचा वापर केला आहे, कॉट बियांचा अपील करण्यात आलंय. पंच काय करत सांगतात यावेळेला पाहायचंय. यस पंच बाद घोषित करतात बॅटरला. श्रीनाथ पाटील वाद होतोय. समीकरण बदलते पुन्हा एकदा आपण पहिले तर येणार आहे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. श्रीनाथ पाटील जड पावलांनी मैदान सोडतोय. नवीन फलंदाज येतोय यावेळेला गणेश. नऊ चेंडू 23, 3 चेंडू फार महत्वाचे आता सुगंधचे. श्रीनाथ पाटील नाराज मुद्राने आपण आता जड पावलांनी मैदान सोडतोय. सुगंध पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला गणेश पाटील. 9 चेंडू 23, संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. 5:10 आणि अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुगंध पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरतिकडे मार्ग होतो स्ट्राईकला गणेश पाटील. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू हवेमध्ये यावेला क्षेत्रक्षक येतोय. झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा पार चौकार. समीकरण बदलत येणारे 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. गणेश पाटील आला आणि आपण तर चौकाराने आघाच करतोय. धावा झाल्या धाव फलकाती अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहे. तब्बल 34, 8 चेंडू 19. मॅच खूप रफ अँड टफ सुरू आहे. सुगंध गोलंदाजी मार्क टाकला गणेश पाटील. हा चेंडू खोदून काढला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. 7 चेंडू आणि धावा हवेत आपण पहिले तर यावेळेला 19 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू
सुगंध फुल टॉस आहे, वळवला चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सी मारे शापार, उपयुक्त चौकार। येणारे सहा चेंडू, पंधरा धावांची गरज आहे। नागाव की शिळ, शिळ की नागाव, कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाणार? कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं, कोणत्या गोलंदाज इथे आला तर तो पंधरा धाव वाचवेल, आणि कोणता आपण हे दोन बॅटर आता इथून कोणता बॅटर इथून आक्रमक फलंदाजी करतोय पाहायचं आहे। कैलास पोरजींचं देखील आज खूप चांगली पंचगिरी राहिली, त्यांना धन्यवाद देऊ। आज आमच्या बघितलं तर शशांक वाडील, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ, कारण का आज ते मला वाटतं आज उपलब्ध आहेत, उद्या उपलब्ध नसतील। मग अशी त्यांनी सांगितलं जेवणाच्या दरम्यान की मी उद्या नसणार आहे, उद्या मला वाटतं कदाचित दुसरे कोणी पंच येतील, पण येणारा पंच चांगलाच येईल। एस पी पॅनलचे 25 पंच आहेत, 26 अजून एक येण्याला तयार आहे। शरद मुंडे थोडंसं मैदानाचा फेरफटका मारतायत, मॅच क्लोज आहे। गोलंदाजी मार्कवर विनोदचा पर्याय निवडलाय। सहा चेंडू, 15 धावांची गरज आहे, 15 धावा कराव्याच लागणार आहेत। धावांची गरज आहे, सहा चेंडू, 15 धावा, 15 धावा, 6 चेंडू। आपण पाहू शकता ज्या वेळेला शिळ 40+ की नागाव 40+, उद्या जे संघ आहेत त्याने वेळेवर यायचं आहे, उद्या पहिली मॅच असणार आहे। आपण पाहू शकता ज्या वेळेला खार्डी 40+ विपक्ष मंगेशी लिहून वाडेगरमध्ये मॅच असणार आहे, काटे 40+ विपक्ष खिडकाई 40+, साबे विपक्ष देसाई, नवापाडा 40+ विपक्ष दातिवली 40+, या संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे। 9 आपण मी तर 9:30 रिपोर्टिंग करायची, 9 मी टॉस करून मॅच सुरू करू। उद्या मेगा फायनलचा दिवस, कोणता संघ मेगा फायनलमध्ये जातो पाहायचंय। 6 चेंडू, 15 धावांची गरज आहे, दोन संघ मैदानावर संघर्ष करत आहेत, दोन संघ मैदानावर लढत आहेत। दोन्ही संघाने आता स्वप्न पाहिलंय की कोणत्या तरी एका संघाला उद्या ट्रॉफी आपण बघितलं मिळणार आहे, पण ती खेळण्यासाठी दोन्ही संघांपैकी एकालाच यावं लागणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये मेहनत सुरू आहे। गोलंदाजी मार्कवर विनोद येतोय, विनोद वैयक्तिक पहिलं संघाचं आपण बघितलं शेवटचं षटक घेऊन येतो। स्ट्रायकेला फलंदाज बालाराम पाटील, सलामीचा फलंदाज, गोलंदाजी मार्कवर विनोद उसरगर येणेकडून स्ट्रायकेला फलंदाज। आपण पाहू शकता ज्या वेळेला बालाराम, चला जरा सामन्याचा रिदम तोडू नका, एक मॅच आपण सामन्याचा रिदम असतो तो तोडू नका, क्षेत्ररक्षण थोडंसं क्लोज आहे। आपण बघू शकता या वेळेला थोडंसं ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट तडमॅन, बॅकवर्ड पॉईंट कवर स्लाईड क्षेत्ररक्षण तैनात आहे। एक क्षेत्ररक्षण आपण फाईन लेगला पाहू शकता, स्क्वेअर लेग मिड विकेट, विनोद पहिला चेंडू बॅकवर्ड गेला, टॅप केला, एक धाव कंप्लीट केली आहे। आता येणारे आपण बघतो 4 चेंडू 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। 5 चेंडू 14 धावा, पुणे गोलंदाजी मार्कवर विनोद, सायकलला गणेश पाटील, 5-14 ऑन साईडला आपण पाहू शकता या वेळेला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन विनोद। 8 चेंडू फ्लिक केला या वेळेला, चेंडू हवेमध्ये, एक धाव कंप्लीट केले, पाचा दुसरी धाव होते का, 2 धावा कंप्लीट केले आहेत, 2 धावा। आता उर्वरित समीकरण येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे, नित्यांत चौकार षटकारांची गरज आहे। शिळ संघाने आज खूप चांगली कामगिरी केली आहे, त्या बळावर ते आजपर्यंत सेमी फायनल खेळतायत, आणि इथून जर जिंकला तर उद्या मेगा फायनलमध्ये त्यांना यावं लागणार आहे उद्यासाठी, आपण मेगा फायनल खेळण्यासाठी। विनोद तू गणेश,
बॅकपुढे गेला, पंच केला, या वेळेला चेंडू चाललाय सिपाकर रिजन मधन वेगाने, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय, तिसरी धावीतून कंप्लीट केले का जाते का पाहायचंय, बारम चेंडूला फीड करतोय आपण, तर क्षेत्ररक्षक आहे तिथे सचिन, चौथी धाव पूर्ण होते का पाहायचंय, चार धावा कंप्लीट केले जात आहेत, समीकरण बदलते आता, येणारे चेंडू बाकी आहेत आपण बघितलं तर तीन आठ धावेंची गरज आहे, व्हाट अ मॅच, जर मॅच आवडली असेल जरा टाळून देते जोरदार या मॅच साठी, काय जबरदस्त फाईट चालली, दोन्ही संघना संघर्ष करतात, सचिनने चेंडू अडवला पायाने पण त्याचा उपयोग झाला नाही, चार धावा धावून गेले आहेत, एक्स्ट्रा धाव मिळाली मित्र म्हणेल, तीन चेंडू आठ धावा, गॅप भरपूर मोठी आहे, जगदीश पाटील सिपा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये भरपूर मोठी गॅप आहे, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, कव्हर नाहीये, कव्हर पॉइंट नाहीये, पैसा खेळाडू थोडेसे फल बॅटर धोके पाणी पित आहेत, पाणी पिण्याचं काम केलं जात आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, थोडीशी आपण इथं बातचीत देखील चर्चा देखील केली जाते गणेश पाटील आणि बाळाराम पाटीलच्या माध्यमातून, कारण येणारे तीन चेंडू आठ धावेंची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, एक्स्ट्रा धावा बघा ज्या चूक केली ना आपण भीतर उत्तमनी त्यामुळे तीन धावा वाढल्या आहेत, पण आता त्या चुकीला आपण बघितलं तर इथे सुधारावा लागणार या दोन बॅटरांना, येणारे तीन चेंडू आठ धावेंची गरज आहे, मॅच खूप रफ अँड टफ आहे, विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय, उसारकर गाव एंडकडून स्ट्रायकेला गणेश पाटील आपण पाहू शकता, बॅकफुट गेले स्क्वेअर कट चालला जवाब फटका, चेंडू चालला या वेळेला डी पॉइंट रिजन मधून सीमा रेषा पार चौकार, दोन चेंडू चार धावेंची गरज आहे, वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालं, शशांक पाटील थांबले बॅकफुटर गेले आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय, डी पॉइंट रिजन मधनं चेंडू गेला, जगदीश पाटील बघा थांबले, थोडस वेट अँड वॉच क्रिकेट बघायला आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, दोन चेंडू चार धावेंची गरज आहे, स्ट्राईक घेतली ना गणेश पाटीलनी ती कुठेतरी आपण त्याला उपयोगी ठरते, दोन्ही संघात प्रयत्न करतोय, दोन्ही संघ संघर्ष करतोय, हा चेंडू फार महत्वाचा आहे, येणारे दोन चेंडू चार धावेंची गरज आहे, चार धावा दोन चेंडू, पैसा आपण इथं नागाव की शिळ, शिळ की नागाव, दोन संघ मात्र स्वप्न मात्र एकाचच खरं ठरणार आहे, जगदीश पाटील उद्या मेगा फायनल खेळायला कोण येईल, नागाव येईल की शिळेल, शिळेल की नागाव येईल, विनोद गोलंदाजी मार्कवर शपल होणार, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला, यावेळेला एक धाव कंप्लीट केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय, आता येणारा एक चेंडू तीन धावेंची गरज आहे, शॉर्ट पिच होता शशांक इथे, मात्र आपण इथे शशिकांत पाटील या चेंडूवरती नक्कीच चौकार गेला असता, खरं फाईन लेग सर्कल मध्ये होता, लवकर शॉर्ट सिलेक्शन केला, गणेश थोडेसे नाराज होत आहेत, येणारा एक चेंडू तीन धावेंची गरज आहे, जगदीश पाटील क्षेत्ररक्षण करताना तुम्ही ज्या चुका करता ना त्या तुम्हाला महागात पडतात, आता कारण का जो शॉर्ट पिच चेंडू होता ह्या आधीचा पाचवा चेंडू ना, असं का वाटलं शशांक पाटील का आपण शशिकांत पाटील की ह्याच चेंडूवरती मॅच क्लिअर होईल, पण लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं, आता एक चेंडू तीन धावांची गरज आहे, जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले आहेत, जे उभे राहिले होते ते आपल्या आपण बघितले तर पायांवर त्या टाचांवरती उभे राहिले आहेत, कारण येणारा एक चेंडू तीन धावांची गरज आहे, शिळ की आपण तर नागाव, नागाव की शिळ, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहू शकता, विशाल उर्फ ब्रावो देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांना माहिती कोणी जिंको हरो फक्त क्रिकेटचाच विजय होणार आहे, येणारा एक चेंडू तीन धावेंची गरज आहे, क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑफ साइडला, शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट पॉइंट एक क्षेत्ररक्षण, आपण स्वीपा कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण, एक चेंडू तीन धावांची गरज आहे, विनोद गोलंदाजी मार्क स्ट्राईकला बाळाराम, चेंडू एज घेऊन मागे सरकलाय, एक धाव कंप्लीट केली जाते इथून, आणि दोन धावेने सामना जिंकलाय, हा चेंडू चांगला टाकला जगदीश पाटील, पाचवा चेंडूवरती मॅच फिनिश करायची होती, पाचवा चेंडू शॉर्ट पिच होता, गणेशनी लवकर शॉर्ट सिलेक्शन केला आणि त्यामुळे दोन धावेने आपण इथं विजय संपादन करतोय, तो म्हणजे आपण इथं शिळ 40+ संघ विजय संघाचे अभिनंदन, चांगली फाईट केली त्याबद्दल नागाव संघाला देखील आम्ही धन्यवाद देतोय, हँडशेक करा,
बघा जगदीश पाटील, तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षण करता ना तेव्हा एक एक धाव फार महत्त्वाची असते. ती एक एक धाव तुम्हाला कधी कधी पराभवाच्या छायेत नेते. त्या चुका केल्या ना. गणेश पाटीलला जो चेंडू मिळाला होता ना पाचवा, तो फार मोक्याचा चेंडू होता. तिथून मात्र तो चेंडू जर थोडासा फाईन लेगच्या बाजूने जरी गेला असता तर चौकार आला असता. पण नितीला ते मान्य नव्हतं. आता सील 40+ संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला.